हो, इतके मस्तपैकी वाफाळती आणि लाजवाब शेव तयार झालेली आहे की बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवशिके असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे, कारण का इतकी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी आहे की कोणालाही सहज जमू शकते. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहे. आजची रेसिपी आहे गोड शेवया, आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी कच्ची शेव घेतलेली आहे आणि गव्हाची शेव आहे. त्यानंतर दूध, साखर, काजूचे काप, बदामाचे काप, साजूक तूप, चारोली, पिस्त्याचे काप, हिरवी वेलची आणि जायफळची पूड आणि हे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे दूध आहे ना चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर आपण गॅस पेटूया आणि बारीक गॅसवर याला उकळत ठेवूया. आता ही शेव आहे ना, ती सुद्धा आपल्याला मोडून घ्यायची अशी. आणि ही शेव आहे ना आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. तर आपण आता गॅस पेटूया आणि गॅस क्लोज ठेवायचा आहे भाजताना. यामध्ये आपण साजूक तूप घालूया. तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण शेवया घालूया. आणि या शेवया आहेत ना, त्या आपल्याला सोनेरी तांबूस रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. आणि शेव भाजताना ना हलक्या हाताने भाजून घ्यायचं, चुराने करून घ्यायचं, नाहीतर काय होईल खाताना मजा नाही येणार. क्या बात आहे, बघा प्रत्येक पदार्थ आपल्याला फील करताना काही ज्या बारीक गोष्टी आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट असतात. हे बघा आपलं दूध सुद्धा चांगलं उकळलेलं आहे, गॅस बंद करूया. ही बघा आपली शेव आहे ना आता भाजत आलेले आहे. तर आपण काय करूया, हा जो सुका मेवा आहे ना तो घालूया, त्याला सुद्धा आपण भाजून घेऊया. बदामाचे काप, काजूचे काप, पिस्त्याचे काप आणि ही चारोली. आता हे संपूर्ण आपण एकजीव करून घेऊया आणि याला सुद्धा आपण भाजून घेऊया. ही बघा चांगली शेव भाजून झालेली आहे. तर आता आपण काय करूया, हे गरम केलेलं दूध आहे ना ते घालूया. आणि दूध घालताना ना थोडं थोडं घालायचं, एकजीव करून घेऊया. हे बघा अजून थोडस आपल्याला दूध लागणार आहे, जास्त पण नाही घालायचं. मिक्स करून घेऊया. बरं, ह्याच्यामध्ये आपण सुके आणि ओली असे आपण कसंही बनवू शकतो ना. हो, जास्त दूध घातलं तर एकदम ते खिरीसारखी ओली ओली होईल ना. हो, आणि कमी दूध जर घातलं तर एकदम घट्ट होईल ना. हो, आता यामध्ये ना आपण साखर घालूया, त्यानंतर हिरवी वेलची आणि जायफळची पूड आहे ना ती सुद्धा घालूया आणि चिमूटभर मीठ. मिक्स करून घेऊया. आता साखरेचा जो पाणी सुटेल ना तेव्हा शेव सुद्धा शिजून निघेल. आता बघा चांगली मिक्स करून झालेले आहे शेव. तर आपण काय करूया, झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा 2 लाख रुपये तेही घर बसल्या. त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ऍप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक यू. चला आता आपण झाकण उघडून पाहूया. ओ हो, जबरदस्त.
हे बघा आपली सेव तयार झालेली आहे. तर आता आपण काय करूया, गॅस बंद करूया. आता आपली सेव आहे ना, ती प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहिलेत किती साधी सोपी रेसिपी आहे ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सहज कोणालाही जमू शकते. मग मित्रांनो, आजच ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय करायची, आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला अशी एक साधी सोपी घरगुती रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.